पत्ता हा आनंद आश्रमाचा देण्यात आलेला आहे। शिवसेना भवनच्या ऐवजी आनंद आश्रम हे आता मध्यवर्ती कार्यालय होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, याच्या आधी ज्यावेळीपासून आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यवर्ती शिवसेना कार्यालय याचा अर्थ दादर इथे जे शिवसेना भवन आहे तेच होतो, आणि याच्या आधी जेवढ्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सगळ्या याच कार्यालयाच्या ऍड्रेसवर झालेल्या होत्या किंवा उद्धव ठाकरे यांच्या पत्रकावर झालेल्या होत्या। आता मात्र ज्यावेळी नवीन नियुक्त्या करण्यात येत आहेत, मुख्यतः शिंदे गटाकडून ज्या नियुक्त्या करण्यात येत आहेत त्या सर्व नियुक्त्या या विभाग प्रमुखाच्या असू देत, जिल्हा प्रमुखाच्या असू देत किंवा प्रवक्ते पदाच्या असू देत, त्याचबरोबर प्रस्तुत पदाच्या असू देत, या सगळ्या नियुक्त्या या आनंद आश्रम हे जे ठाण्यातल्या टेंबीनाका इथलं आनंद आश्रम आहे तिकडचा हा ऍड्रेस दिला जातो आहे। आणि हे शिवसेनेचं जे लेटर हेड आहे त्या लेटर हेडवरच अशा प्रकारे आनंद आश्रम टेंबीनाका इथला हा ऍड्रेस देण्यात आल्यामुळे शिवसेनेचा मध्यवर्ती कार्यालयाचा ऍड्रेस बदललाय का हा खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि हा जो बदल आहे तो आता आता दिसू लागलेला आहे। त्याचबरोबर 12/8/2022 चे हे सगळे पत्र आहे, म्हणजे आज जी यशवंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्यावर देखील 12/8/2022 अशी तारीख देण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं ही जी पत्र आहे त्याच्यावरचा ऍड्रेस त्याच्यावरची तारीख याबद्दल सध्या थोडासा संभ्रम आहे। आणि हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडलेला आहे की शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय हे दादरच्या ठाणे इथून दादरच्या शिवसेना भवनच्या इथून ठाण्याला बदलण्यात आलेलं आहे का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। वैशाली, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी आहे शिवाजी पार्क वरून।